आता बातमी येत आहे ती धक्कादायक. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड महामार्गाचे बंद पडलेले काम व बालाजी पार्टिकल बोर्डवर 100 कोटींचा लावलेला आरोप यासंबंधित पाहणी करण्याकरिता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज 20 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रिसोड तालुक्यातील देगाव फाटा येथे शिवसैनिकांनी त्यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक केली व शाई सुद्धा फेकली. दगडफेकीनंतर किरीट सोमय्या घटनास्थळी न थांबताच निघून गेले व थेट रिसोड पोलीस स्टेशन तेथे उपस्थित असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी यांना या घटनेबद्दल माहिती दिली व याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं समजते. शुक्रवारी किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी ते येणार असल्याने देगाव फाट्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या दरम्यान शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. सोमय्या मसला पेन येथील पेनगंगा नदीवरील बंद पडलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यानंतर ते बालाजी पार्टिकल बोर्डची पाहणीकरिता देगाव फाट्यावर पोहोचले. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर शाई फेकली. यावेळी सोमय्या यांच्यासोबत कारंजा विधानसभाचे आमदार राजेंद्र पाटणी, भाजप नेते राजू पाटील राजे सोबत होते. यावेळी पोलिसांना ही गर्दी पांगवण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता लाठीचार्ज करावा लागला. नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्ब नंतर भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाद वाढतच चाललेला आहे. सोमय्या यांच्या दौऱ्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देगाव फाटा परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले होते. मात्र शिवसैनिकांनी काही न जुमानता परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यांची वसुली करणारे गृहमंत्री आज अजित देशमुख फरार आहेत. त्यांनी ज्यांना पोलीस कमिशनर नेमलं, परमजीत सिंग हे अनदर वसुली कमिशनर, हेही भगोडी घोषित झालेले आहेत. उद्धव ठाकरेजीने आउट ऑफ द वे जाऊन सचिन वाझेची नियुक्ती केली, ते जेलमध्ये आहेत. आणि ह्याच वसुलीमुळे आता हा पूल जो आहे त्याचं काम बंद पडलं आहे. त्यामुळे अनेकांची मारहाण झालेली आहे. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांचा शिवसेनेला सांगावं की आता वसुली बंद झाली. तुमचा नेमका आरोप कोणावर आहे सर की हा पूल बंद आहे? मी आता एवढं उदाहरण दिलं, उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणजे वसुली घेणार सेना झालेली आहे. उद्धव ठाकरेनीच गृहमंत्री अनिल देशमुख नेमले होते. उद्धव ठाकरेजीनीच पोलीस कमिशनर परमवीर सिंग नेमले होते. उद्धव ठाकरेजीनीच सचिन वाझेची नियुक्ती केली होती. उद्धव ठाकरेजीच्याच शिवसेनेच्या खासदारांच्या संबंधात ही चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.